विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी विधान परिषदेमधून निलंबन करण्यात आल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. शहरामधील क्रांती चौकामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत राज्य सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आक्रमक झालेलो आहोत आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम कोणी करत असेल तर हे सरकार करत आहे. कारण की या सरकारने केलेले काळे धंदे आणि त्याच्यामधून त्यांनी लूटपाट महाराष्ट्राची या विषयातून ते मांडणार होते, परंतु वैधानिक विषयावर न सोडता आणि वैधानिक पद असताना सुद्धा अशा विरोधी पक्षनेत्यांच्या दिशेने अशा दिशेने उठवार करणं, त्यांना हिवाळणं, त्यांना निच्छ दाखवणं असं काम करत असताना थांबवलं पाहिजे होतं, परंतु थांबवलं नाही. शेवटी त्या सभागृहामध्ये आपल्याला न्याय मिळत नाही असं जेव्हा लक्षात येत होतं त्याच वेळेस शिवसैनिक त्यांचा जागा झाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे करतील त्याच्या सोबत राहून त्यांना असं त्यासाठी आम्ही सांगत उभे राहिलो आहोत. त्यांना सांगतोय की अंबादास दानवे साहेब तुम्ही संघर्ष करो, हम तुम्हारे साथ आहे.